मित्रांनो, ही गोष्ट आहे एका मेहनत करणाऱ्या माणसाची। हा माणूस दिवस रात्र काम करून आपला परिवार कसा तरी सांभाळत होता, पण ह्या माणसाचा मुलगा आळशी आणि कामचोर होता। तो नेहमी आपल्या मित्रांबरोबर मजा मस्ती करायचा, पैसे उडवायचा। आपल्या मुलाचे असे वागणे पाहून त्या माणसाला खूप वाईट वाटत होते। जेव्हा पाणी डोक्यावरून जायला लागले, तेव्हा या माणसाने आपल्या मुलाला धडा शिकवायचे ठरवले। त्याने आपल्या मुलाला बोलावले आणि सांगितले, तुला आजपासून काहीतरी काम करावेच लागेल। तू काहीही कर आणि संध्याकाळपर्यंत पैसे कमवून आण। संध्याकाळपर्यंत तू पैसे कमवून आणले नाहीस, तुला मी घरात घेणार नाही। तो मुलगा कामचोर तर होताच, त्याने काय केले ही सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली। त्याच्या आईने त्याला काही पैसे दिले। संध्याकाळी जेव्हा त्याचे वडील कामावरून आले, तेव्हा त्या मुलाने ते पैसे त्यांना दिले। त्याच्या वडिलांना समजून चुकले, हे पैसे त्याला त्याच्या आईने दिले आहे। त्याचे वडील म्हणाले, ठीक आहे, हे पैसे बाहेर असलेल्या विहिरीमध्ये टाकून ये। मुलाने तसेच केले। दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला काही दिवस माहेरी पाठवले। दुसऱ्या दिवशी त्यांनी परत आपल्या मुलाला सांगितले, तुला आज सुद्धा पैसे कमवून आणायचे आहे। आता तो मुलगा आपल्या बहिणीकडे गेला आणि तिला सर्व हकीकत सांगितली। त्याच्या बहिणीने त्याला काही पैसे दिले। संध्याकाळी जेव्हा वडील घरी आले, तेव्हा तो मुलगा आपल्या वडिलांना पैसे देत म्हणाला, ही माझी आजची कमाई। वडिलांना कळून चुकले की ह्याने पैसे आपल्या बहिणीकडून घेतले आहे। त्याचे वडील त्याला परत म्हणाले, या पैशांना बाहेर विहिरीत फेकून ये। मुलाने सांगितल्याप्रमाणे पैसे विहिरीत फेकले। दुसऱ्या दिवशी वडिलांनी त्याच्या बहिणीला त्यांच्या नातेवाईकांकडे सोडले आणि मुलाला बोलून सांगितले, आज सुद्धा तुला पैसे कमवून आणायचे आहे। आता त्या मुलाचे फुकट पैसे मिळवायचे सगळे मार्ग बंद झाले होते। त्याच्याकडे काही पर्याय उरला नसल्यामुळे तो कामाच्या शोधात बाहेर पडला। थोडे फिरल्यानंतर त्याला ट्रकमधून सामान खाली उतरवण्याचे काम मिळाले। तो दिवसभर ते काम करत राहिला। दिवसाखेर त्याला मेहनतीचे पैसे मिळाले। तो घरी आला आणि वडिलांना म्हणाला, ही घ्या माझी आजची कमाई। त्याच्या वडिलांनी परत त्याला तेच सांगितले, ह्या पैशांना बाहेर विहिरीत फेकून ये। हे ऐकून त्या मुलाला प्रचंड राग आला। तो आपल्या वडिलांना म्हणाला, हे पैसे कमवण्यासाठी आज मी दिवसभर मेहनत केली आहे आणि तुम्ही ह्या पैशांना फेकून द्यायला सांगताय। वडील हसत म्हणाले, दोन दिवस तुला तुझ्या आईकडून बहिणीकडून फुकट पैसे मिळाले, तेव्हा त्याची तुला अजिबात किंमत नव्हती, त्यामुळे तू ते सहज फेकून आलास। पण आज तुला तुझ्या मेहनतीचे पैसे फेकायला सांगितले तर तुला त्रास झाला। मला तुला दाखवून द्यायचे होते की सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते, पण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेव्हा मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात, तेव्हा त्याची खरी किंमत आपल्याला कळते। मुलाला त्याची चूक लक्षात आली होती। तो म्हणाला, बाबा, लहानपणापासून तुम्ही मला वाढवले, मला लहानाचे मोठे केले, मला शिक्षण दिले, मला जे जे हवं होतं ते सर्व मला दिले, पण ह्या सर्व गोष्टी मला सहज मिळत गेल्यामुळे मला त्याची किंमत नव्हती। ह्या सर्व गोष्टी पुरवताना तुम्हाला किती कष्ट करावे लागले ह्याची मला जाणीव नव्हती, पण आज मला ती चूक लक्षात आली आहे। मी तुम्हाला वचन देतो की इथून पुढे मी आळशीपणा करणार नाही, कामचोरपणा करणार नाही, स्वतःवर खूप मेहनत घेणार आणि एक दिवस मोठा माणूस होऊन दाखवणार। मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीतून काय शिकवण मिळाली मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।